ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जाणवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेले उपोषण गुरुवारी सायंकाळी मागे घेण्यात आले, त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची मराठवाडा व विदर्भाकडे जाणाऱ्या एसटी गाड्यांची वाहतूक शुक्रवार सकाळपासून पुन्हा सुरळीत झाली। शिवाजीनगर वाकडेवाडी एसटी आगारातून सकाळपासून 550 एसटी गाड्या विविध मार्गांवर मार्गस्थ झाल्याने सामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। 6 दिवसांपासून एसटी सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती। अखेर एसटी सेवा पूर्ववत झाल्याने सायंकाळनंतर प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे, आगारात गर्दी वाढ झाली असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले। आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून पुण्यासह राज्याच्या विविध भागातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या जवळपास 550 मार्गावरील बस सोडण्यात आल्या असल्याचे शिवाजीनगरच्या वरिष्ठ आगार व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणवरे यांनी सांगितले। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।